माणुसकीचे शत्रू दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यावर पुन्हा भ्याड हल्ला. काश्मीरच्या पुलवाम्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला. जैशे मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केला हल्ला. 40 अधिक जवानांना आलं वीर मरण. आदिल अहमद दार हा आहे आत्मघाती हल्लेखोर. देशभरात व्यक्त होतोय आक्रोश. घरात घुसून बदला घेण्याची मागणी. आता पुन्हा होणार का सर्जिकल स्ट्राइक? भारतातील जम्मू काश्मीर हे राज्य नेहमीच वादाचं केंद्रबिंदू ठरलंय. भारतात या राज्याचा समावेश असतानाही पाकिस्ताननं वारंवार त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केलाय. याच कारणातून निर्माण झालेल्या दहशतवादी संघटना वारंवार भारतावर भ्याड हल्ले करत आल्यात. जम्मू काश्मीरच्या पुलवाम्यात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर असाच भ्याड हल्ला करण्यात आलाय. तब्बल 200 किलोहून अधिक स्फोटकांनी भरलेलं वाहन सीआरपीएफच्या जवानांच्या वाहनावर जाऊन आदळलं आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या वाहनावर हा भ्याड हल्ला झाला, ज्यात 40 अधिक जवानांना वीर मरण आलंय. देशात सुरक्षा जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्याड हल्ला सांगितला जातोय. या हल्ल्याचा कट पाकिस्तानात खूप आधीच रचला गेल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे देशभर पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. पाकिस्तान हा नेहमीच दहशतवादाला पोसणारा म्होरक्या ठरलाय, तर माहेर घर ठरलाय. खातिर चले गए जो दे कर अपनी जान, देश की खातिर चले गए जो दे कर अपनी जान. उन वीरों को मेरा सलाम, उन वीरों को मेरा सलाम, उन वीरों को मेरा सलाम, उन वीरों को मेरा सलाम. यादी ही पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेनंतर पाकिस्तानात उरी भागात सर्जिकल स्ट्राईक राबवून दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्यात आला. आता त्यानंतरही पुन्हा हा हल्ला झाल्यानं यावर भारताकडून कडक पावलं उचलण्याची मागणी केली जाते. पुलवामात स्फोटकांनी वाहन उडवल्यानंतर भ्याड दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारही केला, यामुळे सगळीकडे विदारक चित्र उभं राहिलं होतं. वीरगती प्राप्त सैनिकांत 76, 3, 147, 115, 92, 82, 75, 61, 91, 118, 118 and 21 बटालियनच्या जवानांचा समावेश आहे, ज्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या भ्याड हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक आज बोलावली होती, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा रक्षकांना मोकळी सूट दिली. दहशतवादी आणि त्यांची मदत करणाऱ्यांना मोठा बदला चुकवावा लागेल असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय. तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत करण्याचीही घोषणा करण्यात आली. आता या भ्याड हल्ल्यानंतर आणि पंतप्रधान मोदींनी सूट दिल्यानंतर निर्दयी दहशतवाद्यांविरोधात काय पाऊल उचललं जातं हे दिसेलच. भूषण सावळा पाटील, करण सिंग पवार सह दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.